तर पोटावरची चरबी कशी कमी करायची या बाबतीत खूप कमेंट्स होते, तर आपण आज त्या विषयावर बोलणार आहोत की तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची पोटावरची चरबी कशी कमी करू शकतात। नमस्कार, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ। मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर नेहमीप्रमाणेच मी एक फार इम्पॉर्टंट विषय आज घेऊन आलेली आहे। तर वेट लॉसच्या व्हिडिओला तुम्ही जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि त्याच्यावर खूप जास्त कमेंट्स होते। तर पोटावरची चरबी कशी कमी करायची या बाबतीत खूप कमेंट्स होते, तर आपण आज त्या विषयावर बोलणार आहोत की तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची पोटावरची चरबी कशी कमी करू शकतात। तर प्रत्येकाच्याच पोटावर चरबी असते, म्हणजे त्यांचे अगदी फ्लॅट ॲब्ज आहे त्यांना देखील थोड्या प्रमाणात चरबी असते। तर आपल्या पोटावरची चरबी आहे तिथं ती आपण त्याला फॅट्स म्हणतो, पण आपले जे काही ऑर्गन्स असतात आपल्या शरीरामध्ये त्याच्या अवतीभवती देखील फॅट्स असतात, त्याला आपण विसरल फॅट म्हणत असतो। तर हे जे विसरल फॅट आहे ते जास्त धोकादायक आहे पोटावरच्या चरबीपेक्षा। जर हे विसरल फॅट हे जर जास्त प्रमाणात असलं तर हे फार धोकादायक होऊ शकतं आणि त्यातनं आपल्याला विविध आजार होऊ शकतात, जसं डायबिटीज, बीपी, अगदी कॅन्सर देखील। त्यामुळे हे विसरल फॅट कमी ठेवणे हे आपल्याला गरजेचे आहे। आणि जो राहिला प्रश्न पोटावरच्या चरबीचा, तर कधीकधी असं आहे की जी लोकं बारीक आहे त्यांच्यात देखील विसरल फॅट हे जास्त असतं, आणि कधीकधी असंही असतं की ज्यांच्या पोटावर चरबी जास्त दिसते पण त्यांचं विसरल फॅट हे अगदी योग्य प्रमाणात असतं। तर आपल्याला ते विसरल फॅटकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, आणि पोटावरची चरबीकडे ऑब्व्हियसली तिथे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। तर आपण बघूया की आता पोटावरची चरबी कमी आपल्याला करण्यासाठी काय काय पर्याय आहेत। आता सगळ्यात पहिले हे आपल्याला कळायला पाहिजे की आपली पोटावरची चरबी मोजण्याचं काही तंत्र आहे का, किंवा काय मेथड आहे की ज्याने आपण पोटावरची चरबी मोजू शकतो। आपल्याला कसं कळणार की आपली चरबी जास्त आहे का कमी आहे? तर पोटावरची चरबी मोजण्यासाठी सगळ्यात ॲक्युरेट मेथड म्हणजे MRI आणि CT स्कॅन। पण हे थोड्याशा कॉस्टली मेथड्स आहे, तर ह्याच्यापेक्षा पण अगदी स्वस्त आणि फार इझिली किंवा फार कॉमनली क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज केली जाणारी पद्धत म्हणजे वेस्ट सर्कमफरन्स, म्हणजे तुमच्या पोटाचा घेर। आता वेस्ट सर्कमफरन्स कसा मोजायचा ह्याचा मी फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर ह्या पद्धतीने तुम्हाला पोटाचा घेर मोजायचा आहे। तर जस्ट तुमचा जो हिप बोन असतो त्याच्या जस्ट वरती व्यवस्थित तो मेजरिंग टेप लावून मोजायचा आहे। आणि तुम्ही जर मेजरिंग टेप म्हणजे आरशाच्या समोर उभं राहिलात आणि मेजर केलात तर तुम्हाला तो मागूनही कळतं की तुमचा मेजरिंग टेप सरळ आहे की नाही। तो थोडासा वाकडा तिकडा नको, आपल्याला तो सरळ पद्धतीने मेजर करायचा आहे। तर तशा पद्धतीने तुमची पोटाचा घेर तुम्ही मोजू शकता। तर ह्याचं नॉर्मल प्रमाण किती आहे? तर बायकांमध्ये ज्या नॉन प्रेग्नंट बायका आहेत त्यांच्यामधली जी हे प्रमाण आहे ते 35 इंचपेक्षा कमी असेल तर नॉर्मल आहे, आणि पुरुषांमध्ये हे 40 इंचपेक्षा कमी असेल तर नॉर्मल आहे। आता ओबेसिटी देखील दोन टाईपचे असतात, तो एक डिटेल टॉपिक आहे, त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करूया। पण एक सांगते की दोन प्रकारच्या ओबेसिटी असतात, एक ॲपल शेप आणि एक पेअर शेप। तर जी पेअर शेप असते त्याच्यामध्ये मोस्टली ती बायकांमध्ये बघितली जाते, त्याच्यामध्ये एक थाईज म्हणजे आपल्या मांड्या आणि हिप्सवरती जास्त फॅट्स असतात, आणि ॲपल शेपमध्ये पोटावरचा जो घेर आहे तो जास्त असतो। तर जी ॲपल शेप आहे जो पोटावरचा जो आहे तो जास्त धोकादायक प्रकारची चरबी आहे, तर ती जर असेल तर त्याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे। तर दिसण्यापलीकडे जाऊन आपण बघितलं तर ही पोटावरची चरबी आहे ती अतिशय धोकादायक असते, त्यामुळे त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही आता जाऊन जर शोधलं इंटरनेटवरती शोधलं तर तुम्ही बेली फॅट कसं कमी करायचं, तर मॅक्सिमम रिझल्ट्स तुम्हाला हे दिसतात की व्यायाम कसा करायचा पोट कमी करण्यासाठी, हे तुम्हाला दिसून येतं। पण सगळ्यात म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याच्या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आहेत जे तुम्हाला पोट कमी करण्याला मदत करणाऱ्या, त्यावर आपण आज बोलणार आहोत। तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे एक्सरसाइज। तर विगरस एक्सरसाइज म्हणजे जोमाने व्यायाम करणं खूप गरजेचं आहे। आठवड्यातनं साधारण 3 दिवस 30 मिनटं तरी तुमची हृदयाची गती वाढलेली पाहिजे, म्हणजे आपण ज्याला हार्ट रेट म्हणतो तो वाढला पाहिजे, हार्ट रेट वाढला पाहिजे, तुमचं ब्रीदिंग हार्ड झालं पाहिजे, तुम्हाला घाम आला पाहिजे। तर अशा पद्धतीने व्यायाम करायचा आहे, जरा विगरस ॲक्टिव्हिटी करायची आहे। पण ज्यांना कुठल्या प्रकारचे आजार आहे, हृदयाचे आजार आहेत किंवा डायबिटीज आहे, BP आहे, अशांनी डॉक्टरांना कन्सल्ट करूनच व्यायामाची सुरुवात करायची आहे, किंवा कुठल्या तरी सुपरविजनच्या अंडर एक्सरसाइज करायची आहे। आधी तुम्ही सिम्पल लेवलनी चालू करू शकतात, पण मॉडरेट लेवलपर्यंत जायचं आहे, कारण बेली फॅट बर्न करायला थोडासा चांगल्या इंटेन्स प्रकारचा व्यायाम खूप गरजेचा आहे।
दुसरा आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेची आहे. जसं मी म्हणते की तुमच्या शरीराचं वजन उचलून तुम्ही व्यायाम करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही पुशअप्स करतात किंवा पुलअप्स करता जिकडे तुम्हाला तुमचंच वजन उचलायचं आहे, किंवा तुम्ही झोपल्यानंतर 60-90 degrees तुमचे पाय ठेवतात, तुम्हाला तेव्हा लक्षात येतं की तुमचं पोट आहे ते लिटरली व्हायब्रेट होत असतं. तर अशा पद्धतीचे व्यायाम करायचे आहे. किंवा तुम्हाला वेट लिफ्ट्स करता येत असेल तर वेट तुम्ही लिफ्ट करायचे आहे, थोडं डंबल वर्कआउट. तसे वेट्स उचलल्याने देखील तुम्हाला तुमचं चरबी जाळण्या ओव्हरऑल फॅट बर्निंगवरती खूप चांगला त्याचा रिझल्ट आहे. आणि तिसरं ऑब्व्हियसली आहे की कोर एक्सरसाइज. कोर एक्सरसाइज म्हणजे पोटाचे व्यायाम. तर आपण कधीकधी चालतो किंवा असे म्हणजे जी एरोबिक ॲक्टिव्हिटी करतो, स्विमिंग वगैरे करतो, तर ह्याच्यामध्ये मेजरली आपले हात पाय जास्त इन्वॉल्ड असतात. तर ह्याच्यामध्ये पोटापर्यंत फार स्टिम्युलस जात नाही. तर आपल्याला असे व्यायाम करायचे आहे की जिथे पोटाच्या मसल्सपर्यंत तुम्हाला तो ताण आहे तो जाणवला गेला पाहिजे. तर पोटाच्या मसल्सच्या ताणाचे योगासनं तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारची योगासनं करू शकतात की जिकडे पोटावरती दाब येतो. किंवा तुम्ही असे बरेचसे व्यायाम आहेत, तसं माउंटन क्लाइंबर्स एक्सरसाइज आहे, प्लँक आहे, तर तुम्हाला जाणवतं की अशा टाईपच्या कोर एक्सरसाइजमध्ये पोटाची चरबी आहे तिथे व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतात. तर पोटापर्यंत स्टिम्युलस गेलं पाहिजे. अशा पद्धतीचे व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. आता दुसरं आहे आहार. तर हा खूप महत्त्वाचाच मुद्दा आहे. आता आपण ह्याच्यावर सारखंच बोलत आलेलो आहोत. जसं मी माझ्या वजन कमी करण्याच्या ज्या टिप्सचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलं होतं की कॅलरीज तुम्हाला ओव्हरऑल कॅलरीज तुम्हाला कमी करायच्या आहे. चांगल्या प्रकारचं कार्बोहायड्रेट, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स तुमच्या आहारात त्याचा समतोल असला पाहिजे. आणि व्हिटॅमिन्स मिनरल्स देखील चांगल्या प्रमाणात तुमच्या ह्याच्यात पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी खूप जास्त कॉमन आहे आपल्या भारतीयांमध्येच. तर व्हिटॅमिन डी जर तुमची कमी असेल, तसे बरेचसे रिसर्च आहे त्याने दाखवलं की व्हिटॅमिन डी कमतरतेमुळे देखील तुमचं वजन पटकन कमी होत नाही. तर तुम्हाला ते तिकडे पण लक्ष द्यायचं आहे की तुमच्या आहारात तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतंय का, व्हिटॅमिन B12 मिळतंय का. तर तुमचा सगळा आहार जो आहे तो संतुलित आहार असायला हवा. संतुलित आहार असेल आणि योग्य व्यायाम असेल तर नक्कीच तुम्हाला जी शरीरातली ओव्हरऑल चरबी आहे ती जाळण्यासाठी मदत होते. तिसरा मुद्दा आहे झोप. आता झोप खूप महत्त्वाची आहे. म्हणजे एक असा एक रिसर्च झाला होता त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की जी लोकं 5 ते 7 तास चांगली झोप घेतात त्या लोकांमध्ये विसरल फॅट वाढण्याची जी गती आहे ती कमी दिसून आली अशा लोकांपेक्षा की जे 5 तासापेक्षा कमी झोपतात किंवा 7 तासाच्या वर झोपतात. तर आपल्याला एक लक्षात येतं की एक 5 ते 7 तास ही योग्य वेळ झोप आहे. खूप जास्त झोप पण नको आहे, खूप कमी पण झोप नको आहे. तर हे दोन्ही जर एक्स्ट्रीम असेल तर तुमचं पोटाची चरबी होण्याला खूप मोठा अडथळा निर्माण होणार आहे. तर एक व्यायाम, आहार आणि त्याचबरोबर झोप देखील तितकी महत्त्वाची आहे. झोपेने तुमचं एक मसल रिकव्हरीला पण मदत होत असते आणि तुमचे बाकीचे जे हार्मोन्स आहे त्याची पण ॲक्टिव्हिटी चांगली राहण्यासाठी झोप महत्त्वाची आहे. आता चौथा मुद्दा आहे स्ट्रेस. तर एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे इथे की आता हल्ली ना स्ट्रेस बेली देखील म्हणतात. म्हणजे काही माणसं आहे की त्यांचा आहार व्यवस्थित चालू आहे पण त्यांच्यामध्ये इतका जास्त ताणतणाव आहे की त्याला त्याच्यामुळे त्यांचं पोटावरची चरबी आहे ना ही वाढत चाललेली आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो की आपल्या शरीरामध्ये एक फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स असतो. तर जेव्हा आपण केव्हा काही भीतीदायक घटनांमध्ये आपण येतो किंवा काही थ्रेट आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालिन हार्मोन हा वाढत असतो आणि ती भीती आणि आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मग त्या भीतीकडे असतं आणि आपली बॉडी जी आहे ती पूर्ण स्लोडाऊन होऊन जातं. आपलं मेटाबॉलिझम चयापचय क्रिया स्लोडाऊन होऊन जाते आणि जेव्हा ती भीती जाते तेव्हा आपली बॉडी परत नॉर्मल रिस्पॉन्समध्ये येते. हार्मोन्स नॉर्मल होतात आणि आपली बॉडी परत नॉर्मल होते. तसं आपण आपली हिस्ट्री बघितली तर पूर्वी भीतीची कन्सेप्ट काय होती की पूर्वीची लोकं जी जंगलात वगैरे राहत होती किंवा एखादा प्राणी समोर आला तर त्याला आपण घाबरायचो. एक तर दोन सिच्युएशन त्याच्यामध्ये होत्या की तुम्ही पळून जाणे किंवा त्याच्याशी लढाई करणे. तर या दोन्ही सिच्युएशन्स झाल्या की माणसाचा स्ट्रेस लगेच जात होता आणि परिस्थिती नॉर्मलला येत होती आणि परत ते आपले जे हार्मोन्स आहे ते आपले नॉर्मलला यायचे. पण आता मॉडर्न वर्ल्डमध्ये असं झालेलं आहे की जो स्ट्रेसचं जे कन्सेप्ट आहे म्हणजे एखादा माणूस सातत्याने तो स्ट्रेसमध्ये असतो तर नॉर्मल कंडिशनला येणे हे फार अवघड झालेले आहे. आणि सतत स्ट्रेस असल्यामुळे हे जे कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालिन हे कंटिन्युअस तुमचे हार्मोन्स जर शरीरामध्ये हाय राहिले त्याच्यामुळे तुमची बॉडी इतकी स्लोडाऊन होते आणि त्याच्यामुळे हाय ॲड्रिनालिन आणि हाय कॉर्टिसॉल लेवल्स तुमच्या जर बॉडीमध्ये असले तर ह्याच्यामुळे ॲबडॉमिनल ओबेसिटी वाढते असे बरेचसे रिसर्च झालेले आहे. त्याच्यामुळे त्याला स्ट्रेस बेली देखील म्हणतात.
तर तुम्हाला तुम्ही सगळं छान करत आहात, व्यायाम करत आहात, डाएट करत आहात, सगळं छान होतं आहे, पण स्ट्रेस लेवल्स तुमचे हाय असेल तरीसुद्धा तुमचं बेलीफॅट कमी होणार नाही आहे. तर सगळ्यात पहिले स्ट्रेस मॅनेजमेंट वर काहीतरी काम करणं सुरू करणं गरजेचं आहे. तर हे जे तुम्हाला मी चार मुद्दे सांगितले हे फार कमी डिस्कस केले जातात जेव्हा बेलीफॅटचा कन्सर्न येतो. तर जर तुम्हाला बेलीफॅट कमी करायचं असेल तर ह्या चार गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. ह्याच्यातली एक जरी गोष्ट इकडे तिकडे असेल तर तुम्हाला बेलीफॅट कमी करायला अडथळे येणार आहे. तुम्हाला बेलीफॅटविषयी आणि काही प्रश्न असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जस्ट फॉर हार्ट्सच का? हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.